नेमबाज स्वप्निल कुळासेनचा सह्याद्रीवर सत्कार 2 कोटींचं बक्षीस. वेशीवर 5 टोलनाके मुंबईतील टोलचा इतिहास. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर मुन्नावर फारुकीही विष्णुई गँगच्या रडारवर, जीवाला धोका असल्याची माहिती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकर्षक घोषणांचा पाऊस. शिंदे सरकारने दिली 23 अधिकाऱ्यांना आयएएस पद बढती, आचारसंहितेपूर्वीच राज्यातील अधिकाऱ्यांची दिवाळी. चतुरस्थ अभिनेत्याची अकाली एक्झिट, अतुल परचुरींच्या निधनानंतर मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया. परदेशात आला कॅन्सरचा संशय तरीही यशस्वी मात, अतुल परचुरींची रंगभूमीवरही दमदार कमबॅकची तयारी. अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, 57 वर्षी घेतला अखेरचा श्वास. 84 वर्षाचा हो किंवा 90 वर्षाचा, हे म्हातारा महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शरद पवार. एसटी कर्मचाऱ्यांची देणी थकली, दिवाळी भेट मिळण्याची शक्यता धूसर, एसटी कर्मचारी काँग्रेसच्या सरचिटणीसांचा आरोप. एका नदी पुनर्जीवन प्रकल्पाने संपूर्ण गावाला दिली संजीवनी. चांगले काम करत राहा, तुम्हाला सदैव आशीर्वाद मिळत राहणार, नाना पटोलेंच्या विधानावर प्रफुल्ल पटेल यांचे प्रतिउत्तर. मुंबईतील 5 टोलनाक्यांप्रमाणे हलक्या वाहनांना पूर्ण राज्यात टोलमाफी द्या, आमदार रईस शेख यांची मागणी. फलटण विधानसभा मतदारसंघात तुतारीचा गजर, संजीवराजे दीपक चौहान तुतारी हाती घेणार, निवडणुकीपूर्वी घडामोडींना वेग. मुस्लिम मतदार फक्त काँग्रेसला मत देण्यासाठीच आहेत का, काँग्रेसच्या मायनॉरिटी सेलचे माजी अध्यक्षांचा संतप्त सवाल. कारण सांगून नापास होणारे विद्यार्थी म्हणजे महाविकास आघाडी, सुधीर मुनगंटीवारांचा मिश्किल टोला. महिला हुशार आहे, माणसांनी सांगितलं तर हो म्हणतील, पण जो भाऊ 1500 देतो त्याचाच बटन दाबतील, गुलाबराव पाटील. मुंबईतील 5 नाक्यांवर माफी, हा राज ठाकरेंचा इम्पॅक्ट, अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. मी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोललो असेल तर ते सिद्ध करावे, अन्यथा सुनील केदार यांचं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान. तुमचा वकील म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार, धान उत्पादक शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. आमचे 3 सिंघम आहेत, तुमच्यासारखे शक्ती कपूर नाहीत, आमदार नितेश राणेंची महाविकास आघाडीवर सडकून टीका. शाहू फुलेंचा महाराष्ट्र मोदी शहांचा कधी होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंची घणाघात टीका. 4 सामने 4 शतके, ऑस्ट्रेलिया विरुद्ध रोहित शर्माची जागी, हा धडाकेबाज फलंदाज मैदान गाजवणार. 1 संपत नाही तोपर्यंत दुसरी मालिका, बीसीसीआयने भारत न्यूझीलंड वन डे सिरीजच्या शेड्यूलची केली घोषणा.